देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात देश विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचाविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत शुक्रवारी व्यापारी संमेलन आयोजित करण्यात आले होते. कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन विद्यालयात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, रायगड लोकसभा विस्तार सरचिटणीस अविनाश कोळी, उत्तर रायगड संघटक सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक रामजी बेरा, एकनाथ गायकवाड, राजू सोनी, अमर पाटील, राजू शर्मा, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, कमल कोठारी, अनिल भगत, बबन मुकादम, व्यापारी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद बोरसे, नाना मुकादम, संजय जैन, अंबालाल पटेल, पनवेल व्यापारी अध्यक्ष नारायण ठाकूर, विनोद बाफना, कानजी भैया, वालजी सेती, संजय कावडिया, विनोद जैन, अमरचंद चौधरी, टेकचंद चौधरी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आजचा विषय असा ठरलाय की आम्ही मोदीजींनी 9 वर्षात काय केलं ते आम्हाला सगळ्यांपर्यंत आपण पोहोचवतोय. खरं म्हणजे पोचवायची गरज नाही, कारण सगळे जाणताय. तरी सुद्धा या निमित्तानं जेव्हा मी आणि प्रशांतजी या ठिकाणी 9 वर्षांची मोदीजींची कारकीर्द आपल्यासमोर मांडू आणि त्याच्यानंतर असं आहे की मग आपल्यातले व्यापारी बंधूंमधले, मग ते खारघरचे असतील, कामोट्यातले असतील, पनवेलचे असतील किंवा कळंबोलीतले असतील, त्यातल्या एक दोन लोकांनी या ठिकाणी आपले विचार मांडायचे आहेत किंवा आपल्या काही अडचणी असतील तर त्या मांडून त्याच्यावर आमचं सोल्युशन आम्ही काढणार असा हा कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा असं आहे की नरेंद्र मोदीजींची ही 9 वर्ष, 2014 शपथ घेतली ते 2023, निवडणुका एका वर्षावरती आल्या. खरं म्हणजे पनवेल शहर किंवा हा महाराष्ट्र हा देश नव्हे, संपूर्ण जग जाणतंय की नरेंद्र मोदीजींनी या देशासाठी आणि या जगासाठी काय केलं हे तुम्हाला मला आता सांगण्याची गरज नाही. खरं म्हणजे जेव्हा शपथ घेतली आम्ही सगळ्यांनी बघितली, जेव्हा ते लोकशाहीच्या मंदिरामध्ये पार्लमेंटमध्ये मोदीजी जात होते 2014 दिवस सगळ्यांच्या नजरेसमोर राहणार, आणि मग आपण बघितलं की नरेंद्र मोदी जेव्हा लोकशाहीच्या मंदिरात जात होते 125 कोटी जनतेचं नेतृत्व करायचं होतं, त्यांना न्याय द्यायचा होता, तर ते पायऱ्या चढत चढत लगेच त्या महालात गेले नाहीत किंवा त्या लोकशाहीच्या मंदिरात गेले नाहीत. त्यांनी पहिल्यांदा त्या पायरीवरती माथा टेकला. माथा टेकून ज्या 125 कोटी जनतेने मला या ठिकाणी विश्वासानं आणलं, या लोकशाहीच्या मंदिराकडे मला देशाचा पंतप्रधान नव्हे प्रधान सेवक म्हणून मला या ठिकाणी नेमलं, त्या सर्वांचे पहिल्यांदा ऋणानं बंध मी आहे आणि त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. या भाषेत त्यांनी त्या ठिकाणी पायरीवरती माथा टेकला आणि आपल्या सर्वांची त्या ठिकाणी आठवण झाली. मला असं वाटतंय अटलजी नंतर दुसरा पंतप्रधान मी तर माझ्या राजकीय कारकिर्दीत बघितला नाही. एवढं झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की नरेंद्र मोदीजींना आम्ही इतक्या ताकदीनं निवडून दिलं, आता तिथं गेल्यानंतर नरेंद्र मोदीजी पहिल्यांदा काय करतील, तर पहिल्यांदा आम्ही पाकिस्तानवरती हल्ला करतील असं काहीतरी तिथे घोषणा करतील असं वाटलं होतं. पण नरेंद्र मोदीजींनी घोषणा काय केली, स्वच्छ भारत अभियान. तो दिवस आठवा, पाकिस्तानवरती हल्ला केला, करायचा आहे काय करायचं ते ठरलंय, सगळे अजेंडे आपले तयार आहेत, पण पहिली जी प्रायोरिटी दिली गेली ती स्वच्छ भारत अभियानाला, की माझा देश हा स्वच्छ आणि निर्मळ असला पाहिजे, माझ्या देशातला प्रत्येक नागरिक त्याचं आरोग्य संपन्न असलं पाहिजे, समृद्ध असलं पाहिजे,
तरच आमचा देश एक आदर्श देश ठरू शकतो. आणि म्हणून पहिल्यांदा काय केलं असेल तर स्वच्छ भारत अभियानाची अनाउन्समेंट केली. आणि तुम्ही बघितलं की तुम्ही आम्हीच नव्हे तर अनेक सेलिब्रिटींनी अनेक उद्योगपतींनी हातात झाडू घेतले आणि हे सगळेजण रस्त्यावरती उतरले. हा करिश्मा फक्त नरेंद्र मोदीजीच करू शकता. आज आप सभी को बुलाने के लिए जिन्होंने शिरकत की, जिन्होंने मेहनत की, हमारे कमल भाई तो पीछे खड़े हैं, चिंता में है कि कुर्सी कहाँ लगाऊं अभी. कमल भाई हुए या उनके साथ रुपेश जी हुए या मंच पर उपस्थित हमारे सारे साथी हुए, इन सारे साथियों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ कि आप सभी को आज के इस कार्यक्रम में बुलाने के लिए इन्होंने दिन रात एक किया है. और ये आज के कार्यक्रम में आप सारे लोग आ पाए हैं, मैं फिर एक बार आप सभी को स्वागत करना चाहता हूं. और देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जो हमेशा से कहते आए हैं सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, और ये सभी हो पाएगा तब जब उसमें शामिल होगा आप सबका प्रयास. तो आप सभी के प्रयास से 9 सालों में अगर प्रधानमंत्री मोदी जी सेवा, सुशासन और गरीब कल्याण का लक्ष्य अगर तय कर पाए हैं तो उसके पीछे आपकी सबसे बड़ी ताकत है. और इसके लिए उनकी ओर से मैं आप सभी को धन्यवाद देना चाहता हूं, आपका बहुत बहुत आभार प्रकट करना चाहता हूं. मित्रों, मोदी जी 2002 से लेकर 2014 तक गुजरात के सीएम बने रहे. गुजरात के सीएम तो वो बने रहे, पर 2014 को जब 2013 साल में गोवा के पणजी के भारतीय जनता पार्टी के सम्मेलन में भारतीय जनता पार्टी ने जब ये चयन किया कि मोदी जी आने वाले साल के बाद जो चुनाव होने जा रहे हैं उसमें भारतीय जनता पार्टी के प्रधानमंत्री के कैंडिडेट बनकर सामने रहेंगे, तो उस वक्त देश की सारी जनता तो उनको नहीं जानती. देश की जनता को मोदी जी के कार्य के बारे में उतनी मालूमात नहीं थी. बस गुजरात के सीएम हैं, गुजरात को बदलने के लिए प्रयास किया गया है, तो एक तरीके से गुजरात के लोग काफी कॉन्फिडेंस के साथ बात करते थे. राजस्थान के या महाराष्ट्र के कुछ लोग उनके बारे में चूंकि अलग अलग कार्यक्रमों के लिए आते जाते रहे तो लोग सुन चुके थे, पर पूरे देश को उनके बारे में जानकारी नहीं थी. तब देश की जनता को अगर मोदी जी के बारे में और मोदी जी के वर्किंग स्टाइल के बारे में अगर सबसे पहले किसी ने बताया तो वो व्यापारी समाज था. और व्यापारी समाज पूरे देश भर में मोदी जी की बात करता रहा, तभी तो 2014 साल में मोदी जी कितने वोट ले पाएंगे पता नहीं था, लेकिन अकेली भारतीय जनता पार्टी को 2014 के लोकसभा के चुनाव में 282 सीट मिले हैं, तो उसकी वजह आप सारे लोग हैं. और उसके लिए भी मैं आप सभी का अभिनंदन करना चाहता हूं.